कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार भारताच्या सर्व शेतकरी बांधवांनो, एफपीओचे पदाधिकारी आणि त्यांचे सभासद असते शेतकरी मित्रांनो, आप सर्वांना कॉटन गुरुचा सादर नमन. कापूस आणि शेतकरी याचा नाता तर खूपच खूपच जुना आहे. 7000 वर्षाचा लेखित इतिहास आहे भारतामध्ये कापसात शेतीचं आणि शेतकऱ्याचं. समृद्धी आणि कापसात शेतकरी याचा पण खूप जुना नाता आहे. कापसात शेतकरी म्हणजे समृद्धच असणार ही मान्यता एक वर्ष नाही, दोन वर्ष नाही, एक सदी नाही, दोन सदी नाही, 20-20 सदी पर्यंत ही मान्यता अटल राहिली होती. कापसाचा शेतकरी म्हणजे समृद्ध असणारच. म्हणून जेव्हा कापसाच्या शेतकऱ्याला पैसे मिळण्याचे बंद झाले, कापसाच्या शेतीमध्ये नुकसान होऊ लागलं आणि त्याच्यामधून मार्ग निघणं हे खूप अवघड झालं शेतकऱ्याला, तेव्हा हे अपघात सुरू झाले. फक्त 15-20 वर्षाची गोष्ट आहे, 3 लाख शेतकऱ्यांनी अपघात केले आणि मॅक्सिमम त्याच्यामध्ये कापसाचे शेतकरी होते. काय आहे असं कापसामध्ये की आशा आणि निराशा दोघेही जुडलेले आहे कापसामध्ये. इतक्या वर्षाने जे समृद्धी देणारा पीक होता, नगदी पीक होता, 12 महिन्याचा पीक होता, म्हणजे 12 महिन्याचे पैसे फक्त कापसाच्या शेतीमध्ये निघून जायचे शेतकऱ्याचे, त्याला आज कापूस संगती दुसरे 2-3-4 पीक घेऊनही शेतकऱ्याला आज नफा मिळत नाही. कुठेतरी चुकलो आहोत आपण, कुठे चुकलो आहोत, कहा भूल गए हम रस्ता, कोणती राह हमने गलत लिली कि मंजिल दूर 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 होती दिख रही है. समृद्धि की बात तो बहुत दूर है. आज इस साल गए साल आप देखिए अलग अलग तकलीफें आ रही हैं. मार्च का वर्षी दुष्काळ होता सुरुवाती मध्ये, खूप उशिराने पाऊस झाला मराठवाड्यामध्ये. त्याच्या अगोदर 3 वर्ष दुष्काळ होता मराठवाड्यामध्ये, विदर्भ मध्ये पण पाऊस अनियमित होता. पण सीझनचा शेवटी खूप जास्त पाऊस आला, परत पिकाला नुकसान. या वर्षी वेळेवर पाऊस सुरू झाला, खूप आनंद झाला. वेळेवर शेती सुरू झाली, लागवड झाली. जून महिन्यामध्ये 80% शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करून घेतली, सोयाबीन केलं, तूर केलं, मकाची लागवड केली. त्यानंतर जुलै पर्यंत ठीक होत, ऑगस्ट मध्ये पाऊस बंदच होईना अशी पाडी. सप्टेंबर मध्ये परत एक मोठा राऊंड पावसाचा. आज ऑक्टोबर मध्ये आता पण औरंगाबाद, मराठवाडा आणि विदर्भमध्ये पाऊस चालू आहे. कशी करायची शेती, कसे कमवायचे पैसे, कुठून आणायचं हे खर्चासाठी आपण दुसरा बंदोबस्त पैशाचा, परत लोन घ्यायची आणि लोन घेतल्यानंतर ते भरायची कशी. शेती करूनच भरायची होती, शेतीमध्ये तर पैसे नाही निघाले, तर ती लोन भरायची कशी. तर मित्रांनो, शेती अशी असली पाहिजे की कितीही पाऊस आला, जास्त आला की कमी आला, शेतीला नुकसान व्हायला नको. आहे का अशी पद्धती, आहे का अशी टेक्निक, आहे का अशी कोणती अशी पॅटर्न, तर आम्हाला द्या. किती शेतकरी आम्हाला हे सांगितलं. आम्ही खूप देशांचं संशोधन केलं आहे कॉटन गुरुनी. अर्जेंटिना कशी शेती करते, अमेरिका कशी शेती करते, चीन मध्ये काय होते, ऑस्ट्रेलिया मध्ये काय होते, साऊथ आफ्रिका मध्ये कशी शेती होते, ब्राझील मध्ये कशी शेती होते आणि भारतामध्ये कशी शेती होते. आज 117 वर्षाची कंपनी आहे, 400 वर्षांनी आम्ही शेती करत आहोत, तर काय आम्हाला इतकं माहिती आहे की शेती करायची कशी. हे ते आमचं कंपनी विषय मी सांगतो तुम्हाला. 117 वर्ष झाली या कंपनीला, 4थी पेढी आहे आमची, 5वी पेढी पण आता ऑफिसमध्ये येत आहे आणि शेतीमध्ये त्याला खूप इंटरेस्ट आहे. कशाला, कारण की शेतीमध्ये पैसे मिळाले आहे, शेतीमध्ये पैसे सध्या पण मिळत आहे. आणि हे मी चोरीचे पैसे नाही सांगत, धनलक्ष्मी शेतामधून पिकवलेला माल विकून जे पैसे येतात त्याला धनलक्ष्मी म्हणतात.
कसे कमवायचे हे पैसे आणि कसं सांगायचं हे सर्व शेतकऱ्यांना, हे तुम्ही असं करा अमकं करा तमकं करा तर तुम्हाला शेतीमध्ये नुकसान कमी होणार. हेच करण्यासाठी 2007 पासून आतापर्यंत कॉटन गुरुने खूप सारे वर्कशॉप घेतले. मूल्यवर्धनचा काय महत्व आहे, विपणनचा काय महत्व आहे, गुणवत्तेचा काय महत्व आहे आणि उत्पन्न कसं वाढवून घ्यायचं, खर्च कमी करणं गरजेचं आहे. खूप खर्च होत आहे आपले, इतक्या खर्चामध्ये शेती पुरणारच नाही. तुम्हाला जर 7,000 ते हमी भाव झाले ना तरी पण कापसाची शेती पुरणार नाही जर आपण इतका खर्च करणार आहोत. तर काय आहे शेतीचे पॅटर्न जे कोणत्याही वातावरण मध्ये कशाही पावसामुळे वाचून जाते, पूर्ण नष्ट होत नाही. तर ही पॅटर्न जे बनवली ते आहे कॉटन गुरु अमृत पॅटर्न. अमृतराव देशमुख आंबोडा यवतमाळचे, त्यांची एक पॅटर्न होती अमृत पॅटर्न. कॉटन गुरुने त्याच्यामध्ये स्वतःची एक्सपर्टीज प्रोफेशनलिझम जोडले की ते लागवड केव्हा करायची, लागवडच्या वेळी काय विशेष लक्ष ठेवायचं, त्याचं फर्टिलायझर मॅनेजमेंट, खतांचं मॅनेजमेंट कसं करायचं, पेस्टिसाइड कोणत्या कंपनीचे पेस्टिसाइड उत्तम आहे आणि कमी विषकारी आहे आणि ऑर्गॅनिक पेस्टिसाइडचा काय महत्व आहे, सेंद्रिय खत आणि सेंद्रिय पेस्टिसाइड उपलब्ध आहे का बाजारमध्ये, ते स्वस्त मिळत आहे का. सर्वात मोठी गोष्ट माती, माती कशी मॅनेज करायची, त्याच्यावर सर्व खेळ आहे. पाऊस 2 इंच असो की 40 इंच असो, माती तुमची जर सक्षम असेल तर पाणी पिऊन घेणार. विशेष काळजी घेतली पाहिजे. आपले जे टॉप सॉइल म्हणतो त्याचं मॅनेजमेंट ब्राझील मध्ये उत्तम होते. आपण भारतामध्ये 4 इंचाचा लँड तयार करतो, तिकडे ब्राझील मध्ये 9 इंचचा लँड तयार करतात. म्हणजे पाऊस आधारित शेती आहे त्यांची, तरी पण पाऊस तिथेही जास्त येतो कमी येतो. कुठेही निसर्ग तर आपला रंग दाखवणारच आहे आणि त्याचं कारण पण आपणच आहोत. आपण झाड तोडत आहोत, जंगल नष्ट करत आहे, आपण उद्योग धमधम चालत आहे, त्यांचे चिमणी स्टीम सोडत आहे, तर नुकसान तर होतच आहे पर्यावरण. त्याच्यामुळे निसर्गाने आपला रंग थोडा बदललेला आहे, पण तरी पण पाणी तरी पडत आहे. तुम्ही इस्रायल सारखा देश बघा, पाणीच पडत नाही. 2 इंच पाऊस, 3 इंच पाऊस वर्षभरामध्ये कशी करतात ते शेती. आपल्या इकडे तर 15-20 इंच पाऊस आला तरी पण आपण म्हणतो दुष्काळचा वर्ष आहे. आमचा गाव बघा गुजरात मध्ये कच्छ, 5-7 इंच पाऊस पडतो तिकडे. फक्त राजस्थान बघा, 7-8 इंच पाऊस पडतो. कशी शेती आहे कापसाची जाऊन बघा एक दिवस. कापूस मध्ये हे सर्व शक्य आहे. 5 इंच असो की 50 इंच असतो पाऊस, कापसाची शेती शक्य आहे. तर तुम्ही हे सर्व मॅनेजमेंट करून घेतले तर हे तुम्हाला सर्व कॉटन ग्रुपच्या व्यासपीठावर याची माहिती मिळणार आहे. काय पाहिजे तुम्हाला सांग. पण शेतीला दुर्लक्ष करून, शेतीला लाईटली घेऊन आणि शेतीला वेळेवर ऍक्शन न घेऊन तुम्ही स्वतःचं नुकसान करणार आणि खूप सारे शेतकऱ्यांनी ते केलेलं आहे. मी नाही म्हणत की शेती सोपं आहे, सोपी आहे, नाही नाही. म्हणूनच तर शेतकऱ्यांचं कौतुक आहे, किती वर्षांनी आपण हे करत आहात. सलाम आहे आपको, कोण करता है आज खेती. मोठा मोठा इंजिनियर असो त्याला सांगितलं एक दिवस हल चालव त्याला जमणार नाही, पण शेतकरी इंजिनियर बनू शकतो. इंजिनियर शेतकरी बनणं खूप अवघड आहे. कला पाहिजे, शेतकरी मध्ये कला आहे, आपल्या मध्ये हे कला आहे. पण ते कला असा उपयोग करून की तुम्ही खऱ्या अर्थाने कलाकार बनणार आणि अमिताभ बच्चन सारखी कीर्ती तुम्हाला मिळणार असे शेतकरी किती आहे, खूपच कमी आहे. आणि असा थोडा शेतकऱ्यांचे आम्ही अभिवादन केलं होतं विश्व कापूस दिवस या 7 ऑक्टोबरला. कॉटन गुरुचा मोठा कार्यक्रम झाला, कॉटन कॉन्क्लेव्ह 2020. दरवर्षी हा कार्यक्रम होतो, त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांनी जे पण काही विशेष केलं असेल त्याची जाणीव दुसऱ्या शेतकऱ्यांना आणि जगाला देतो. 3 खंडांमधून लोक आणि विचारक जोडले होते या कार्यक्रमामध्ये, अमेरिका, आफ्रिका, भारत. त्यांना पण खूप उत्सुकता होती भारतमध्ये काय चालू आहे, काय नवीन होत आहे, आणि आपल्याला पण जाणीव घ्यायची होती की अमेरिकेमध्ये काय चालू आहे.
इजिप्त मध्ये काय चालू आहे, कशी करतात ती शेती, लांब ताराची शेती इजिप्त मध्ये खूप उत्तम होते आणि त्यांना पैसा पण खूप मिळतो त्याच. ते आता भारतामध्ये कॉटन गुरु संगती एक प्रोजेक्ट करायला तयार आहे. आपण तयार आहात का? शेतकरी तयार आहे? तर असं शेतकऱ्याने आम्हाला जर मंजुरी दिली, एफपीओ ने मंजुरी दिली, तर खूप चांगले प्रोजेक्ट आम्ही घेऊन येऊ शकतो भारतामध्ये. आता ती ताकद कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनची झालेली आहे. खूप सारे एफपीओ त्याचे मेंबर बनलेले आहे, खूप सारे शेतकरी त्याचे मेंबर आहे आणि त्यांना सर्वांना हा लाभ सतत मिळणार आहे. तर शेतीमध्ये नफा हे अजूनही अवघड नाही, अशक्य तर बिलकुल नाही. कापसाच्या शेतीमध्ये तर बिलकुलच अशक्य नाही, पॉसिबल आहे. पण शेती नियोजन पूर्वक आपण केली पाहिजे, शेती कल पूर्वक केली पाहिजे. आपण फक्त बल चालत नाही, शेतीमध्ये कल पण वापरलं पाहिजे. आणि मार्केटचा टोटल आपल्याला स्टडी केलं पाहिजे. मार्केट बाजार कुठे चालू आहे, वाढत आहे, कमी होत आहे, 3 महिन्यानंतर मार्केट काय दिसत आहे. आपल्या मुलाबाळांना मोबाईलवर दिवसभर आपण बघत आहात, किती सारे ऍप्स ते डाउनलोड करत आहेत. एकदा त्यांना सांगा की आता 15 ऑक्टोबरच्या नंतर कॉटन गुरुचा ऍप डाउनलोड करा आणि बघा किती माहितीचा भंडार मिळतो. ते माहिती तुमच्यासाठी खूपच गरजेची आहे, कारण की या माहितीवर आपली शेती आधारित आहे, आपला नफा आधारित आहे. तुमचं जवळचे खरीदार कुठे आहे, बियाणं मध्ये तुम्हाला कुठे डिस्काउंट मिळत आहे, खतांमध्ये उत्कृष्ट गुणवत्तेचे खत तुम्हाला कुठून मिळणार आणि ते पण डिस्काउंट मध्ये, ते सर्व माहिती ऍपवर आम्ही देणार आहोत. पण त्याच्यासाठी आम्हाला पाहिजे 2 गोष्ट. एक तर एफपीओ कडून त्यांचे किती सभासद आहे त्यांची सर्व माहिती, कारण की सभासद कोणकोणत्या गावामध्ये आहे आणि एका गावामध्ये किती सभासद आहे त्याची माहिती असली तर त्याप्रमाणे आम्ही तुमचं डिलिव्हरी पॅटर्न मॅनेज करू शकू आणि तुमचं सॅटेलाइटने स्टडी करून तुमच्या जमिनीला काय पाहिजे ते आम्ही तुम्हाला सांगू शकू. हे खूप गरजेचं आहे. सॅटेलाइटची स्टडी सर्व लोक म्हणतात की ते करतात पण त्याचा उपयोग कोणीही करत नाही. कॉटन गुरु हे करणार आहे तुमच्या संगत. आणि दुसरं पाहिजे तुमचे खरेदीची पॅटर्न काय पाहिजे तुम्हाला, कोणती कंपनीचे बियाणे तुमचे सभासद प्रिफर करतात, कोणती कंपनीचे खत तुमचे सभासद प्रिफर करतात. आम्ही तुम्हाला सांगणार नाही की हे उपयोग करा, तुम्हाला जे माफक येते त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळू शकते का, आणि त्याच्याशिवाय दुसरे चांगले कंपनी डायरेक्ट कंपनी आपल्याकडे डिस्काउंट घेऊन जर आले आणि आम्हाला वाटते की ते कंपनी आपल्यासाठी योग्य आहे तर त्या कंपनीचं पण डिस्काउंट आम्ही तुम्हाला पास ऑन करू. पण हे स्क्रीनिंग करणार कोण? हे सर्व कॉटन गुरुचे जे सभासद एफपीओ आहे ते सर्व मिळून करणार आहे. सभासद जे शेतकरी आहे त्यांनाही संधी मिळणार आहे. तुमच्याकडे आम्ही पहिले ते कंपनी घेऊन येऊ, तुमचा अनुभव सांगा त्या कंपनी विषयी. अनुभव चांगला असेल तरच ते कंपनीचे प्रोडक्ट आपण आपल्या शेतकऱ्यांना ऑफर करू. तर इतका मोठा फायदा होणार आहे आता या सीझन मध्ये, पण त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे.